स्टूडेंट्स, लास्ट वीक मध्ये तुम्हाला एक एक्सरसाइज दिला होता 1 टू 18 एलिमेंट्स ही दिली होती आणि त्यांची कंपाउंड्स कशी तयार होतात ते तुम्हाला करायला सांगितले. मला फक्त 2 ते 3 मुलांचा रिप्लाय आला. आज मी त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ही कंपाउंड्स कशी तयार होणार, याच्यामध्ये इलेक्ट्रोवॅलेंट कंपाउंड असतील, कोवॅलेंट कंपाउंड असतील. आता बेसिकली इलेक्ट्रोवॅलेंट आणि कोवॅलेंट कंपाउंड कशी फॉर्म होतात, सो वन मेटल वन नॉन मेटल दोघं एकत्र आले की इलेक्ट्रोवॅलेंट होणार आहे. कसं, तर मेटल कडे आउटरमोस्ट ऑर्बिटर 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आय रिपीट, मेटल्स मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटर 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन्स असतात. नॉन मेटल्सला आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 to 8 म्हणजे 4, 5, 6, 7 or 8 एवढे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. कोणतेही एलिमेंट कितीही ऍटॉमिक नंबरचं असलं तरी त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन असणार. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन कोणत्याही एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये येणार नाही, हा केमिस्ट्रीचा बेसिक लॉ आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण फॉर्मेशन करणार आहोत, तुम्हाला मी सांगितलं होतं की 1 to 18 म्हणजे तुम्ही 1 एलिमेंट सिलेक्ट केला हायड्रोजन, तर त्याचं प्रत्येकाच्या बरोबर तुम्हाला कंपाऊंड कसं तयार होतं ते बघायचं. त्याच्यासाठी आपल्याला पहिले लागेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनचा रूल 2n² याच्यानुसार आपण बघितलं होतं, फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स. ही मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, पुन्हा लक्षात घ्या, ही जी कॅपॅसिटी आहे ही मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. याचा अर्थ प्रत्येक एलिमेंटला सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील असं नाही आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 18 असतील असं नाही. आता हे दोन लॉ कंबाईन केल्यानंतर कसं पिक्चर तयार होईल, तर आपण क्लोरीन हे एलिमेंट घेतलं, क्लोरीन मध्ये आहेत 17 इलेक्ट्रॉन्स, जेवढा ऍटॉमिक नंबर तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट ऑर्बिट मध्ये गेले 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, 2 + 8 = 10, रिमेनिंग 7. सो 7 इलेक्ट्रॉन्स विल बी इन थर्ड ऑर्बिट, म्हणजे याच्यामध्ये कुठेही तुम्ही बघितलं तर 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स येणार नाहीत. आता मेटल कसे आयडेंटिफाय करायचे, तर ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला 1, 2 or 3 हे इलेक्ट्रॉन्स असतील, दोज आर ऑल मेटल्स. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला 4, 5, 6, 7, 8 ह्यापैकी इलेक्ट्रॉन्स असतील ते झाले नॉन मेटल्स. मेटलॉइड्स मध्ये मोस्ट केसेस मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आपण आता मेटलॉइड्सचा विचार नाही करणार, तर जे मेटल्स आहेत त्यांच्या ऑटोमोस्ट ऑर्बिटर 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन्स असणार, नॉन मेटल्सच्या ऑटोमोस्ट ऑर्बिटर 4 पासून 8 पर्यंत इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आता हे एकदा तुम्ही डोक्यात बसवलं की आपल्याला फॉर्मेशन लक्षात घ्यायचे. फॉर्मेशन मध्ये काय होणार आहे, प्रत्येक एलिमेंटची नॅचरल टेंडन्सी आहे टू ऑक्युपाय इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट बाय 8 इलेक्ट्रॉन्स, आणि ज्यांचे ऍटॉमिक नंबर हा 5 पर्यंत आहे तर त्यांच्या आउटरमोस्टला 8 इलेक्ट्रॉन येणार नाही, त्या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. जेव्हा आउटरमोस्टला 8 इलेक्ट्रॉन्स असतील आणि 5 पेक्षा कमीच्या एलिमेंटला 2 इलेक्ट्रॉन्स असतील तेव्हा ती एलिमेंट्स स्टेबल असतात, म्हणजे त्यांचं ऑक्टेट किंवा ड्युएट, 2 इलेक्ट्रॉन असतील तर ड्युप्लेट किंवा ड्युएट म्हणतात, हे कम्प्लीट असणार आहे. सो कम्प्लीटली फिल्ड आउटरमोस्ट ऑर्बिट, त्याच्यामध्ये कोणत्याही केमिकल ऍक्शन मध्ये भाग घेणार नाही. मग आता कंपाउंड फॉर्म होताना काय होणार, तर मेटल्सच्या आउटरमोस्टला 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्या आउटरमोस्टच्या आतमधली जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, म्हणजे त्यांनी आउटरमोस्ट मध्ये 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन जर लूज केले, देऊन टाकले कोणाला तरी, तर त्यांची आउटरमोस्ट ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्सनी कम्प्लीटली फिल्ड होते, म्हणजे ते स्टेबल होतात. तसंच नॉन मेटल्स मध्ये ते इलेक्ट्रॉन लॅकिंग मध्ये आहेत, कमतरता आहे इलेक्ट्रॉन्सची, त्यामुळे ते बाहेरनं इलेक्ट्रॉन्स घेणार आहेत. त्यामुळे जेव्हा एक मेटल आणि एक नॉन मेटल हे दोघं एकत्र येतील त्यावेळी मेटल आपल्याकडचे एक्सेस इलेक्ट्रॉन देणार, नॉन मेटल त्याच्याकडे जेवढे लॅकिंग आहे तेवढे इलेक्ट्रॉन्स घेणार आणि मग दोघांमध्ये इलेक्ट्रिक बॉन्ड तयार होणार. हे सगळं आपण शाळेत शिकलेलो आहे, तेच आपल्याला इथे अप्लाय करायचंय. त्यामुळे इथून नंबर बघून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विचारात घ्यायचं आणि मग कंपाऊंडिंग कसं होतं बघायचं. सो लेट अस ट्राय
पहिले आपण हायड्रोजन घेऊ, त्याच्या मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देण्याचा प्रश्नच येत नाही. तो इलेक्ट्रॉन जर त्याने देऊन टाकला तर त्याचं अस्तित्वच राहणार नाही, इट विल नॉट एक्झिस्ट. सो इट कांट लूज इट्स इलेक्ट्रॉन. मग तो कोणाकडे गेन करू शकेल का? तर गेन करू शकेल आणि त्याचं ड्युएट कम्प्लीट होऊ शकतं. पण हा एकमेव असा आहे की जो गेन पण करत नाही, तो काय करतो? तो शेअरिंग करतो आणि काही रेअर केसेस मध्ये तो गेन करतो. त्यामुळे आपण एच आणि एची यांचं कॉम्बिनेशनचा विचार केला तर काय होईल? एची मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, एकच ऑर्बिट आहे, कम्प्लीटली फिल्ड आहे, त्यामुळे एची कोणत्याही रिएक्शन मध्ये पार्ट घेणार नाही. म्हणजे हेलियम जो आहे तो कोणाशीही कंपाऊंड करणार नाही. म्हणजे हेलियमचा प्रश्न निकालात निघाला, हेलियमचं कसलंही कंपाऊंड तयार होणार नाही. त्यामुळे जेव्हा सेकंड नंबरवर तुम्ही हेलियमचा विचार कराल तेव्हा हेलियम इथं कोणाशी कंबाईन होऊ शकणार नाही. मग आता आपण हेलियम वरती जर आहोत तर असा अजून कोणता एलिमेंट आहे तेही बघूया, पुढे जाऊया. समजा 8, 9, 10 वरती आपण आलो. 10 मध्ये कॉन्फिग्युरेशन कसं असेल? 2 and 8, म्हणजे त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्सनी कम्प्लीटली फिल्ड आहे. याचा अर्थ नियॉन पण कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. सो याला पण आपण कट करून टाकू. मग आता पुढचं कोणतं येईल? तर पुढचं येईल 18 नंबर, अर्गॉन. सो अर्गॉन मध्ये काय असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्स, रिमेनिंग अप 8 इलेक्ट्रॉन्स. सो थर्ड ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स गेले? 8 इलेक्ट्रॉन्स, कम्प्लीटली फिल्ड. सो इट विल नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिएक्शन. सो यातली 18 मध्ये 3 इलिमेंट निघूनच गेले की जे कोणाबरोबर कंपाऊंडिंग करणारच नाही. हेलियम गेला, नियॉन गेला, आर्गॉन गेला, यांना म्हणतात इनर्ट एलिमेंट्स. हे सगळे गॅसियस फॉर्म मध्ये, त्यामुळे यांना म्हणतात इनर्ट गॅसेस. मग आपण हायड्रोजन पासून सुरुवात केली आहे. हायड्रोजन आणि लिथियम यांच्यामध्ये आता काय होईल? सो लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय असेल? 2, 1 आणि हायड्रोजन मध्ये 1. सो याच्यामध्ये काय होईल? आता मी हायड्रोजन 1 लिहितो, हा लूज करणार नाही. लिथियम कडे काय आहे? 2 and 1, सो आउट ऑफ मोस्ट मध्ये 1 आहे. हा लिथियम 1 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि हायड्रोजन तो घेईल. म्हणजे लिथियमने 1 इलेक्ट्रॉन दिला, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन घेतला, दोघांचे ड्युएट तयार झाले. कंपाऊंड कसं तयार होईल? सो कंपाऊंड लिथियमचा 1 ऍटम आला, हायड्रोजनचा 1 ऍटम आला. सो कंपाऊंड झालं LiH. सो हायड्रोजन आणि लिथियम झालं. सेम वे बेरिलियम. आता बेरिलियम कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत आउट ऑफ मोस्ट? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग बेरिलियमचे 2 इलेक्ट्रॉन्स तो लूज करेल. हायड्रोजनचा 1 ऍटम किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतोय? 1च घेऊ शकतोय, त्याचे ड्युएट होईल. पण बेरिलियम 2 देणार आहे. म्हणजे मी इथे बेरिलियम लिहिला, इथे मी 2 इलेक्ट्रॉन दाखवतोय बेरिलियमच्या आउटर मोस्टचे. हे लूज केले त्याने, एका वेळी हायड्रोजनचा 1 ऍटम 1 इलेक्ट्रॉन घेईल, याचा 1 ऍटम 1 इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे बेरिलियमचा 1 ऍटम हायड्रोजनच्या 2 ऍटम बरोबर कंबाईन होईल. सो काय होईल आपलं? BeH2. आता सिक्वेन्स मध्ये जाऊ नका, तो H2Be पण असू शकेल किंवा BeH2 पण असू शकेल. मी आता तुम्हाला हे फ्रीडम देतोय की तुम्ही कसे लिहा, कारण आता आपण एवढ्या डीप केमिस्ट्री मध्ये नाही जात आहोत, आपण फक्त कंपाऊंड फॉर्म करणार आहोत. सो BeH2. सिमिलरली बोरॉन साठी काय होईल? बोरॉनचं कॉन्फिग्युरेशन काय होईल? 5 नंबरचा एलिमेंट आहे, 2, 3. सो 3 इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल, बोरॉन विल लूज 3 इलेक्ट्रॉन्स. सो काय होईल? बोरॉन आपले 3 इलेक्ट्रॉन देईल. म्हणजे बीई सारखं जर आपण लिहिलं तर बोरॉन साठी 1, 2 and 3 इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजन एका वेळी एकच इलेक्ट्रॉन घेणार आहे. सो 3 हायड्रोजन याच्या सोबत कंबाईन होतील. सो BH3 दॅट विल बी द कंपाऊंड. आणि मग पुढचा कोण आहे? कार्बन. कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आउट ऑफ मोस्ट? 4. आता प्रश्न काय आहे? तर लिथियम पासून बोरॉन पर्यंत आउट ऑफ मोस्ट लिथियम मध्ये 1, बेरिलियम मध्ये 2, बोरॉन मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स होते. म्हणजे ते तिघही मेटल्स होते, मेटल्स इलेक्ट्रॉन लूज करतात, त्यामुळे त्या तिघांनी आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकले, हायड्रोजनने ते इलेक्ट्रॉन्स घेतले आणि कंपाऊंड तयार झाली. कार्बन काय करणार?
कार्बन कडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो कार्बन आपले इलेक्ट्रॉन लूज करत नाही. बरोबर. मग आता कार्बन जर इलेक्ट्रॉन लूज करणार नसेल तर तो कंपाऊंड कसं तयार करेल? तर कंपाऊंड तयार करताना तो इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. म्हणजे कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन जर आपण लिहिले 1, 2, 3, 4 हा शेअरिंग कोणाबरोबर करणार आहे? तर हायड्रोजनचा विचार करतोय आपण. सो हायड्रोजनचा एक एक इलेक्ट्रॉन एच 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 आणि इथे एक एच म्हणजे एका कार्बन ऍटम बरोबर 4 हायड्रोजनचे ऍटम कनेक्ट झाले. सो काय तयार होईल कंपाऊंड? CH4. यू आर फॅमिलियर विथ दिस कंपाऊंड. काय आहे? मिथेन. पण आता इथे काय झालं? इलेक्ट्रॉन लूज नाही केलेले कार्बनने. म्हणजेच अशी कल्पना करा की आपल्या इथे जसं देवीला किंवा देवाला 4 हात असतात. सो या 4 हातांनी त्यांनी एकेका हाताने एकेका हायड्रोजनला पकडून ठेवलंय. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलंय. तिथे जो बॉन्ड तयार झाला तो कोणता बॉन्ड आहे? तर त्यांनी एकमेकांमध्ये कोऑपरेशन केलंय. त्यांनी आपले इलेक्ट्रॉन लूज गेन केले नाहीत, त्यांनी शेअर केलेत एकमेकाशी. त्यामुळे याला म्हणतात कोवॅलेंट. येते लक्षात? सो दिस विल बिकम कोवॅलेंट कंपाऊंड. मग पुढचे जे 3 आहेत कार्बनच्या पुढे 7 and 8 नाही. सो कार्बन मध्ये 4 होते. नायट्रोजन मध्ये आउटरमोस्ट ऑफ 5 इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन काय होईल? 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे तो 3 शेअर करेल. कारण त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायचे ना, 8 कम्प्लीट करायचे. म्हणजे नायट्रोजनला जरी आउटरमोस्ट ऑफ 5 इलेक्ट्रॉन असले तरी तो कंबाईन कितीशी होणार आहे? 3 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करेल. म्हणजे तो हायड्रोजन बरोबर 3 हायड्रोजन बरोबर शेअरिंग करेल. म्हणजे कंपाऊंड काय तयार होईल? NH3. सो या मेथडनी आपल्याला पुढे जायचे. ऑक्सिजन, ऑक्सिजनचे आउटरमोस्ट किती इलेक्ट्रॉन आले? 6 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे 2 लॅकिंग आहेत ऑक्टेटला. म्हणजे तो आता शेअरिंग करेल. कोणाबरोबर शेअरिंग करणार आहे? हायड्रोजन बरोबर. आपण हायड्रोजन घेतलाय पहिला. सो हायड्रोजनच्या 2 हायड्रोजन बरोबर त्याचं शेअरिंग होईल. म्हणजे H2O आपलं फॅमिलियर कंपाऊंड वॉटर. फ्लोरिन, फ्लोरिनच्या आउटरमोस्ट किती आले आता? आपल्या मगाशी त्याच्यानुसार 2, 7 हे कॉन्फिग्युरेशन आहे. म्हणजे त्याला एकच इलेक्ट्रॉन हवाय. म्हणजे तो एका हायड्रोजन बरोबर शेअरिंग करेल. कंपाऊंड तयार होईल HF. कारण एकच हायड्रोजन त्याच्याबरोबर अटॅच होईल. एकच इलेक्ट्रॉन हवाय शेअरिंग मध्ये, एकच गेला. येते लक्षात? सो इथून इथपर्यंत झाली कोणती कंपाऊंड? कोवॅलेंट. आता याच पद्धतीने तुम्हाला पुढे जायचंय. तर ते तुम्ही करू शकता. आता एक मेटल घेतला आपण. हायड्रोजन मेटल नव्हता, पण आपण कंपाऊंडिंग केलं. समजा मी मेटल घेतला, तर इथे समजा मी NA सिलेक्ट करतो. आता NA ची कंपाऊंड कशी तयार होते हे बघूया. सो NA कसा रिएक्ट कंपाऊंडिंग करणार? आता हायड्रोजन आणि NA च्या बद्दल झालंच, त्यामुळे NA च्या पासून पुढे जाऊ आपण. सो NA, NA आणि MG. NA मध्ये किती इलेक्ट्रॉन एक्सेस आहे? NA चं कॉन्फिग्युरेशन होणार 2, 8, 1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन. MG चं होणार 2, 8, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक्सेस आहेत. आता बघा, सर्व लक्षात ठेवा. 1, 2, 3 ज्यांचा आउटरमोस्ट आहे ते काय करणार? आपले इलेक्ट्रॉन लूज करणार. पण आपल्याला एखादी वस्तू द्यायची आहे कोणाला तरी, तर तो घेणारा पण कोणतरी असला पाहिजे ना. तर ती वस्तू देण्याचा अर्थ आहे किंवा ती दिली जाईल कोणतरी घेणारा असेल तेव्हाच, अदरवाईज ती दिली नाही जाणार. तसंच सोडियमला आपला एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे, तर त्याचा आउटरमोस्ट 8 इलेक्ट्रॉनचा सेकंड ऑर्बिटर कम्प्लिटली फिल्ड होणार आहे. पण तो जो एक इलेक्ट्रॉन देणार आहे तो घेणारा कोण आहे इथे? मग आपण एमजीचा विचार करतोय, तर एमजीला पण 2 इलेक्ट्रॉन द्यायचेच आहेत. म्हणजे तो घेणार नाही. म्हणजे NA आणि MG यांचं कधीच कंपाऊंडिंग होणार नाही. म्हणजे NA आणि MG चं कंपाऊंड तयार होणार नाही. 2 मेटल एकमेकाशी कंपाऊंडिंग होत नाही हे बेसिक पक्क लक्षात ठेवायचं. येते लक्षात? मग तसंच थोडं मागे जाऊया. लिथियम कडे पण एक इलेक्ट्रॉन एक्सेस आहे, त्यामुळे सोडियम आणि लिथियम यांचं पण कंपाऊंडिंग होणार नाही. सिमिलरली सोडियम आणि बेरिलियम यांचं पण कंपाऊंडिंग होणार नाही, कारण बेरिलियम कडे 2 एक्सेस आहेत, ह्याच्याकडे 1 एक्सेस आहे. ज्यांच्याकडे एक्सेस आहे तिथे कंपाऊंडिंग होणारच नाही. बोरॉन पाशी 2 कंपाऊंडिंग, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बन मध्ये कार्बन कडे 4 आहेत, तो घेऊ शकतोय. म्हणजे सोडियमचं आणि कार्बनचं कंपाऊंडिंग होऊ शकतं, कारण कार्बन कडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला 4 अजून हवे. मग NA चे 4 ऍटम जर एकत्र आले तर ते 4 इलेक्ट्रॉन देतील, आणि मग कार्बनचा 1 ऍटम ते 4 इलेक्ट्रॉन घेईल,
म्हणजे एनएचे चार ऍटम आले, कार्बनचा एक ऍटम आला, आपलं कंपाउंडिंग काय होईल एनए फोर सी. सिमिलरली नायट्रोजन बघा काय होईल, नायट्रोजनचा आउटर मोस्ट किती आहेत, पाच आहेत. त्याला किती हवेत, तीन हवेत, ऑक्टेट कम्प्लीट करायला तीन हवेत. सोडियम एक देणार आहे, एक सोडियम एक इलेक्ट्रॉन देणार आहे, एक नायट्रोजन तीन इलेक्ट्रॉन घेणार आहे. म्हणजे सोडियमचे तीन ऍटम येतील आणि नायट्रोजनचा एक येईल. पुढे ऑक्सिजन पाशी, ऑक्सिजनचा आउटर मोस्ट आहे सिक्स इलेक्ट्रॉन, तो दोन घेऊ शकतोय, सोडियम एकच देऊ शकतो. म्हणजे सोडियम आणि ऑक्सिजन कसे कंबाईन होतील, एनए टू ओ सोडियम ऑक्साईड. फ्लोरिन बघ कसं कंबाईन, फ्लोरिनला एकच घेणार आहे, त्यामुळे एनए एफ. सिमिलरली या फ्लोरिन सारखाच हा आहे का बघा, फ्लोरिन, फ्लोरिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार आहे.